मस्त अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत झाली आहे. पहा, दिसतंय आपल्याला. आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळली जाते, पाहू शकता. अगदी कडक नाही आहे बघा, मस्त अशी झालेली आहे. नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत. दिवाळीनिमित्त मी करणार आहे शंकरपाळ्या. शंकरपाळ्या म्हटल्या की खुसखुशीत आणि मस्त तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी अशी शंकरपाळी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि ती शंकरपाळी खाल्याने तुम्ही परत परत करणार आणि खाणार हे मी नक्की तुम्हाला सांगते. पाच वाटी मैदा घेतला आहे. पाच वाटी म्हणजे हा 1 किलो मैदा होतो. ह्याच वाटीच्या मापाने, सपाट अशा मापाने मी हा मैदा घेतला आहे. 1 वाटी डालडा घेतला आहे. त्याच्यावर 1 वाटी पाणी घेतलं आहे. 1/4 वाटी साखर घेतली आहे. मी फुल भरून घेतलेली आहे, त्यामुळे ही 1/4 वाटी झाली आहे. आणि चवीपुरता थोडंसं मीठ, पाणी, डालडं, साखर आणि थोडंसं मीठ हे आपण याचं बॅटर तयार करणार आहोत. गॅसवर, गॅस ऑन करतो आहे. त्याच्यावर आपण एक टोप ठेवला आहे. पाणी घालतो आहे आपण. त्यातच साखर घालायची आहे आपल्याला. डालडं टाकायचं आहे आणि हे सतत ढवळत राहायचंय जोपर्यंत डालडं विरघळत नाही. त्याच्यामध्ये थोडस मी मीठ टाकते. हे बॅटर आपण सतत ढवळायचंय. जास्तही कड यायला द्यायचा नाही उकळ. डालडं विरघळेपर्यंतच हे आपल्याला ढवळत राहायचंय. एक जीव झालं की आपण गॅस बंद करायचाय. 1 किलोला हे प्रमाण बरोबर आहे. याच्यामध्ये हा 1 किलो मैदा मळला बरोबर जातो. तुमचं बॅटरही उरणार नाही. डालडा आपलं विरघळत आलेला आहे. बॅटर आपलं झालंय. आता त्याला कड यायच्या आधी मी गॅस बंद करते. उकळ येऊ नाही द्यायची आहे. हे पूर्णपणे गार करायचं आहे. तुम्हाला लागलीच करायचं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. 1 किलो मैदा घेतलेला आहे मी. 1 किलो मैद्यामध्ये आपण जे मिश्रण बनवलं आहे त्याच मिश्रणामध्ये हे पीठ मळायचं आहे. वेगळं पाणी लागणार नाही आपल्याला. त्याच्यामध्ये बरोबर हे माप असतं, त्याच मापात हे पीठ मळलं जाणार आहे. मैदा आपण चाळून घेतोय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मळायचं आहे. जे आपण साखर, डालडा आणि पाण्याचं जे मिश्रण तयार केलेलं ते जसं आपण कणिक मिळतो तसंच पीठ हे मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं मळून झालं आहे. ते ठेवायचं नाही आहे. लागलीच आपल्याला ह्या शंकरपाळ्या लाटून तळायचं आहे. तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूया. असे मोठे मोठे आपल्याला पुऱ्या जशा करतो तसे मोठे मोठे गोळे घ्यायचे. ह्याला पिठाची आवश्यकता नाही. तुम्हाला नाहीच जमत असेल तर पीठ घेऊ शकता. मी पीठ वापरत नाही आहे, सुकं पीठ. जास्त पातळ पण लाटायची नाही. शंकरपाळी खुसखुशीत आणि बिस्किटासारखी जरा जाड हवी असेल तर जरा जाडच ठेवायची आपल्याला ही पोळी. कडा अशा आपल्याला फाटलेल्याच दिसणार. मैदा आणि साखरेमध्ये मळला तर तो तसाच फाटतो. नंतर आपल्याला त्या कडा कापून घ्यायच्या आहेत. कडा आपण कापून घेतोय. तुम्हाला हवा तो शेप देऊ शकता. शंकरपाळी सहसा त्रिकोणीही असते, चारकोणाची षटकोणीही असते, काजूकतलीसारखीही असते लांबट. आपण चौकोनीही करू शकतो, आपल्या आवडीप्रमाणे करा. वाटल्यास तर हे करड्याचे असे बारीक काढून टाकायचे. ह्या अशा शंकरपाळ्या करतेवेळी तुम्हाला सुक्या पिठाची गरज लागत नाहीच जमत असेल तर लावू शकता, असं काय नाही. आपण जेव्हा शंकरपाळ्या सोडतो तेव्हा थोडी आज फास्टच ठेवायचे. सावकाश तेल हातावर उडेल. अशा एकत्र करून टाकल्या तरी हरकत नाही, तेलात त्या सुटल्या जातात. आणि एकदा आपण तळायला घेतलं की बंद करायचे, कारण शंकरपाळी आपण जरा जाड लागली आहे आणि आतमध्येही शिजायला पाहिजे आणि खुसखुशीत व्हायला पाहिजे. म्हणून आपण आज तुम्ही बंद करतोय. प्रमाण जर तुमचं बिघडलं तर शंकरपाळी या तेलामध्ये विरघळू शकते. आणि टाकल्या टाकल्याही आपण ढवळायची नाही आहे, तरीही शंकरपाळी विरघळते. आपल्याला जास्त ब्राऊन नाही, बदामी रंगाचा करायचा आहे. सतत आपण अर्थात परतत राहायच्या आहेत या, जेणेकरून आपली शंकरपाळी चारही बाजूने भाजली गेली पाहिजे. हळूहळू माझ्या या शंकरपाळ्यांना आता बदामी कलर होत आला आहे.
एका झाऱ्याच्या साह्याने मी दुसऱ्या खोलगट झाऱ्यात काढते, जेणेकरून तेल आहे ते सगळं आपल्या खाली तेलामध्ये गळून जाईल. आणि पटकन काढायचं आहे आपल्याला ह्या, म्हणजे थोडा काळसर होतात. मस्त अशा भाजून झालेल्या आहेत शंकरपाळ्या, आवाजावरूनच कळत आहे खुसखुशीत झाल्या आहेत. अशी जाड ठेवलेली आहे मी. तुम्हाला जेवढी जाड हवी, खुसखुशीत हवी, तर आणि जाड ठेवू शकता, पण तळते वेळी तुम्ही व्यवस्थित फ्राय करायला पाहिजे. त्या छान असा कडा कापून घेते मी. मी आता शंकरपाळीचा काजू कतलीचा आकार कापून दाखवणार आहे, त्याच्यासाठीही आपल्याला कडा कापून घ्यायचा आहे. प्रथम सरळच लाईन द्यायची आहे. तुम्ही पोळपाटावरही लाटू शकता, पोळपाटाने आपल्याला फिरवता येते. नंतर आपल्याला हे चिरणं क्रॉस फिरवायचं आहे, जेणे आपली शंकरपाळी काजू कतलीच्या आकाराची होते. तुम्हाला आवडत असेल त्या आकाराच्या देऊ शकता तुम्ही. काजू कतलीचा आकार झालेला आहे आपल्या शंकरपाळ्याने. शंकरपाळीच्या आकाराच्या लांब असल्यामुळे मी अशा ताटात नाही घेतल्या, त्या सहज सोडता येतात अशा लांब. ही आपल्याला तशीच तळायची आहे शंकरपाळी, जशा आपण त्या तळल्या. त्या जरा चौकोनी असतात, ह्या लांबड्या असतात. छान अशा बदामी कलरच्या माझ्या तळून झाल्या आहेत शंकरपाळ्या. अशी ही पटकन तुटली, बघा किती क्रिस्पी झाली आहे. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते आणि झटपट होते आणि पटपट संपते. कधी केलं आणि कधी संपले असं कळणार नाही, म्हणून सांगते तुम्ही नक्की करून पहा अशी खुसखुशी शंकरपाळी. म्हटला की कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि जरा तिखट असा. मी तिखट होण्यासाठी त्यात लसूण वापरलाय आणि खुसखुशीत होण्यासाठी एक वस्तू वापरली आहे, ती आता पाहून या साहित्य आणि कृती. शेवसाठी मी 1/2 किलो बेसन घेतलंय, चाळून घेतलेलं आहे मी हे. त्याला आपण हे लाल तिखट घेतलंय, तुम्हाला आवडत असेल तेवढं घ्या. मला भरपूर लाल तिखट लागतं त्याच्यामध्ये, जास्त पण घालू नका काळपट होतो. हळद घेतली आहे, थोडीच टाकायची आहे 1/4 चमचा. आणि हे ते मेन इन्ग्रेडियंट्स, त्याच्यामुळे आपला शेव खुसखुशीत आणि क्रिस्पी होतो. आता हे काय आहे, हे आहे 2 चमचे साबुदाण्याचं पीठ. हे पीठ असं 2 चमचे साबुदाणे मिक्सरला वाटून घेतले आहेत, असं हे फसफसीत पीठ झालं आहे. ह्याच्यामुळे आपला शेव क्रिस्पी आणि खुसखुशीत होतो. हे घालायचं आहे आपल्याला. मीठ घ्यायचं आहे चवीपुरता. आणि हे मी 15 मिनटाआधी ओवा भिजत घातलेला पाण्यामध्ये, चमचाभर ओवा आहे, हा आपल्याला घालायचा आहे. बारीक ओवा असेल तर असाच घालायचा आहे, जाड असेल तर तुम्ही गाळणीने गाळून याचं पाणी घालायचं आहे. लसूण घेतले मी 7-8 पाकळ्या. ह्या मी वाटून घालणार आहे, याची पेस्ट घालणार आहे. याने एक आपल्या शेवला चांगली चव येते आणि लसणीचा चांगला एक सुगंध येतो. आणि तळण्यासाठी तेल आणि पीठ मळण्यासाठी साधं पाणी. पीठ मळायला सुरुवात करतोय, त्याच्या आधी मी 2 चमचे मोठे चमचे मोहन घेतलंय. त्याचा अंदाज म्हणजे तुम्ही 1 वाटी छोटे तेल भरून घेऊ शकता, चांगलं तापलेलं आहे ते. बेसन घेतलं आहे मी, हे बेसन आपण घरी डाळ दळतो तेच आहे. त्याला काही डाळ आपण भाजत वगैरे नाही, थोडीशी उन्हात अशी वाळवली आणि ती डाळ दळायला देतो. नेहमी आपण भज्यांना लागतंच आपल्याला हे पीठ, तेच पीठ घेतलं आहे मी. जास्त दिवस आधीचं दळलेलं घेऊ नका. त्यात आपण आता मसाले घालतो आहे, लाल तिखट. हळद घालते मी 1/4 चमचा. आणि हे जे साबुदाण्याची पूड तयार केलेली आहे ती, ओव्याचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घालायचं आहे. ओवा जर आपल्या शेवच्या साच्यात आला तर शेव तुटू शकतो. बारीक शेव घेतला तर बघायचा आपला ओवा त्यातून जातोय की नाही चाळण्यासारखा. आणि ही लसूण मी वाटून घेतली 10-12 पाकळ्या, त्याची पेस्ट आहे. याने चांगला फ्लेवर येतो. नेहमीप्रमाणे मी शेवटला कृतीमध्ये मीठ टाकते, तसं मीठ चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं आहे हे आपलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन जे आपलं तापलं आहे ते ओतायचं आहे. छान असा सुगंध आला आहे. आता आपण हे थंड पाण्यात पीठ मळायचं आहे. गुठळ्या आपण मोहनच्या झालेल्या आहेत त्या मोडून घेऊया. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळायचं आहे. भज्यांसारखं एकदम पातळही नाही मळायचं आहे आपल्याला, जास्तच
घट्टही नाही मळायचे, पीठ आपलं घट्टही नाही, छान असं मळून झालेलं आहे बघा सैलसर. तसं बेसनचं पीठ जरा ताटच असतं, मग थोडं पाणी जास्त घालून मळायचं, चिकट असतं. आपण तेल भरपूर लावायचं साच्याला. पीठ मळून झाल्यावर लागलीच आपल्याला शेव गाळायचा आहे, त्यासाठी मी तेल तापत ठेवते. मी ह्या साईजची जाळी घेतलेली आहे, तुम्हाला मोठी हवी असेल किंवा ह्याच्यापेक्षा बारीक हवी असेल तर घ्या, मी ही मधली घेतलेली आहे. साच्याला आपण आतून बाहेरून तेल लावतोय, कारण बेसन हे जरा चिकट असतं, तेल भरपूर लावायचं. एवढे असे लांबट गोळे करायचे आहेत आणि त्या साच्यामध्ये असं दाबून घालायचं आहे आपल्याला. तेल आपलं तापलंय चांगलं, आपण आता हा शेव थोडा वरूनच गाळायचा आहे. गोल असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला, आत मंदच ठेवायचे कारण चण्याचं पीठ आतमध्ये चांगलं शिजलं पाहिजे. बेसन आपलं शेव गाळला की आपण मंद आचेवर चांगला परतून घ्यायचं आहे, त्याला गोल अशा चपट्या करून घ्यायच्या आहे शेवच्या. चांगला बारीक गॅसवर आपण फ्राय केला की हाताने कुस्करला तरी कुस्करला जातो, कारण ह्याच्यातमध्ये आपण साबुदाण्याचं ते पीठ घातलं आहे, त्याने हा एकदम क्रिस्पी होतो, पटकन होतो हा शेव आणि कुरकुरीत होतो, लसणाचाही छान फ्लेवर येतो या शेवला. भाजून झाला आहे आपण बघू शकतो, चेक करायचं आपण मोडून आतमध्ये शिजला आहे. आता आपण झाऱ्याच्या साहाय्याने असा गाळून प्लेटमध्ये काढून ठेवूया. आपला हा शेव चांगला सुटू शकतो, असाच काही नाही की असं हे तुम्हाला द्यायचं असेल तर पूर्ण चकती द्या किंवा असा तोडून असं. आपण बघा किती क्रिस्पी झालाय, कुरकुर कुरकुर आवाज येतोय. असा हा माझा क्रिस्पी आणि खुसखुशीत शेव झालेला आहे. त्याच्यामध्ये मी काय टाकलं तुम्हाला माहितीच आहे, तो टाकून तुम्ही बघा साबुदाण्याच्या पिठाने कसा तुमचा खुसखुशीत शेव होतो. ह्याच्यात सोड्याचाही वापर केला नाही, त्यामुळे पचायलाही हलका आणि लागायलाही टेस्टी. तिखटाचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि टेस्टी होतो. तुम्ही ह्या दिवाळीला हा शेव नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला तुमचा शेव. आणि हो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरही नक्की करा.